भालचंद्र कांबळे यांचा ऊस पेटवला. काल रात्री 1:30-2 वाजता माझा ऊस जाळण्याचा प्रयत्न केला. 20 एकर ऊस, 20 एकर 20 गुंठ ऊस आहे. चारी प्लॉटला अक्षरशः पेट्रोल आणि पलिता करून रात्री हे केलंय. 10-20 फूट ऊस दोन्ही साईडचा जाळलाय. 11वी 12वी सायन्स, नीट, जेईई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा. इथे आहे नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. विट्याचे सामाजिक कार्यकर्ते आणि युवा नेते भालचंद्र कांबळे यांनी वेजेगाव इथं केलेला 20 एकर ऊस पेटवून देण्याचा प्रयत्न काही अज्ञातांनी केला आहे. याबाबत अज्ञातांविरोधात विटा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आलाय. भालचंद्र कांबळे यांनी वेजेगाव इथं 20 एकर ऊस लावला आहे. अत्यंत चांगला आलेला ऊस मध्यरात्रीच्या सुमाराला पेटवून देण्याचा कुणी अज्ञातानं प्रयत्न केलाय. भालचंद्र कांबळे यांच्या ऊसाची तालुक्यात चांगली चर्चा आहे. अनेक लोक त्याला भेट देत आहेत. हाच ऊस पेटवून देण्याचा प्रयत्न काहींनी केलाय. यामागं नक्की काय कारण आहे, राजकीय वैर आहे की अन्य काही, याचा पोलीस शोध घेत आहेत. काल मी व्हिडिओ टाकलेला होता की नेटापिन कंपनीतले लोक असतील किंवा अन्य चांगले हुशार तज्ज्ञ ज्याने 20-20 वर्ष शेती केल्या त्या शेतकऱ्यांनी ऊस माझा पाहून मला शाब्बासकी आणि पाठीवर थाप टाकली. बरेच लोक असे ते काल मी त्याचा व्हिडिओही टाकलेला. मित्रांनो, दुर्दैव वाटतंय की काल रात्री 1:30-2 वाजता माझा ऊस जाळण्याचा प्रयत्न केला. 20 एकर ऊस, 20 एकर 20 गुंठ ऊस आहे. 34-40 कांड्यावरती ऊस आहे. पण ठराविक समाजकंटक कोण असतील किंवा आता मला माहीत नाही कोणी काय केलं आहे, पण तिने ऊस जाळण्याचा प्रयत्न केला. तर माझ्यासारख्या तरुण शेतकऱ्यांनी ज्याचा शेतीत अनुभव नसताना सुद्धा मी 3 वर्ष इथं एवढा मेहनत केली, प्रयत्न केला, जमीन लेवल केली, सगळं केलं, एवढा ऊस आणला. 14 महिन्याचा ऊस आहे माझा, 15वा महिना चालू आहे. तर असं काय झालं वाईट की बाबा मी तिने ऊस जाळण्याचा माझा प्रयत्न केला. चारी प्लॉटला अक्षरशः पेट्रोल आणि पलिता करून रात्री हे केलं. 10-20 फूट ऊस दोन्ही साईडचा जाळलाय. पण निसर्गाची कृपा, देवाचा आशीर्वाद की माझा ऊस पेटला नाही, माझं नुकसान काही झालेलं नाही. फक्त अशी प्रवृत्ती का आणि एखाद्यानं नंतर नवीन शेतकऱ्यांनी शेतीसंदर्भात आधुनिक पद्धतीनं पाऊल टाकायचं का नाही. मी लिगल ॲक्शन घेतलेलं आहे. मी काय करायचं ते करणार आहे. बाकी सगळं ते देवीखिंडीच्या साईडहून तिकडून आले कोण आले चावला, एक दोघा जणांनी आयडेंटिफाय केलेलं आहे, वाळूज आणि वेजगावच्या शेवळच्या लोकांनी ते चावलं आयडेंटिफाय सगळं करायचं. पण असं जी वाईट प्रवृत्ती आहे, जे समाजकंटक आहेत, ज्यांना एवढा वाईट करण्याची वेळ काली, म्हणजे मला वाटतंय माझा तर शत्रू कोण नाही, पण काय माझी प्रगती खुपली का, मग कुठल्या क्षेत्रातली कोण आहे ती, त्याचा मी बारकाईनं शांत डोक्यानं विचार करून मी त्याचा छडा लावणार. मी काय गप्प बसणार नाही.